रंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की रमा सीमा आणि आरती तिघी ही नायनाच्या घरून त्यांच्या घरी येतात तेव्हा समोरच जान्हवी उभी असते रमा सीमाला म्हणते की आई तुम्ही बसा मी तुमच्यासाठी पाणी आणते तेवढ्या जान्हवी रमाला म्हणते की रमा माझ्यासाठी सुद्धा कॉफी बनून आण रमा ही जान्हवीकडे येत म्हणते की जान्हवी ताई तुमच्या हातावर तर कुठे मेहंदी नाही काढली जान्हवी म्हणते म्हणजे रमा म्हणते म्हणजे तुम्ही तुमची कॉपी तुमच्या हाताने करून घेऊ शकता ते ऐकून जान्हवीला खूप राग येतो जान्हवी म्हणते म्हणजे तर रमा म्हणते मी तुमची नोकर नाहीये ते ऐकून आरती आणि सीमा खूप खुश होतात सीमा आणि आरती समोर आपला अपमान झाल्याचे बघून जान्हवी तिचे केस वर करत म्हणते की रामा तू आता माझ्याशी असं वागणार आहे का तेव्हा रामा म्हणते मी काय चुकीचं वागले यरवी जर तुम्ही काहीतरी प्रॉब्लेम मध्ये असाल ना तर मी तुमच्यासाठी कॉफी बनवून देते पण आज तुमच्याकडे काहीच प्रॉब्लेम नाही मग तुम्ही तुमची कॉफी स्वतःच्या हाताने बनवाना रामा म्हणते उलट आम्ही तिघी बाहेरून आलो तेव्हा तुम्ही आमच्यासाठी कॉफी बनवायला पाहिजे रामा म्हणते की जशी तुम्ही या घरची सून आहात तशी मी सुद्धा आहे तेव्हा जो कायदा तुमच्यासाठी तोच कायदा माझ्यासाठी सुद्धा ते ऐकून रागाने जान्हवी तिथून निघून जाते त्यानंतर इकडे टेरेसवर रेवा तिचे मोबाईल बघत एरझाऱ्या मारत असते तेवढ्यात रामा तिथे येते रामाला बघून रेवा म्हणते की अगं रामा कुठे होतीस तू मला खूप टेन्शन आलं होती आणि बरं झालं तू लवकर घरी आली कुठे होतीस तू हसतच रामा म्हणते बरी आहे थोडस आशक्तपणा होता त्यानंतर एक मग हातात घेत रामा म्हणते की हे काय त्यामध्ये तर पाणीच नाहीये रामा म्हणते जा बरं रेवा पाणी घेऊन ये तेव्हा रेवा म्हणते एक्सक्यूज मी तू मला पाणी आणायला सांगतेस रामा म्हणते काय झालं मी तुला पाणी नाही सा, आणायला ना सांगू शकत का तू मला मैत्रीण म्हणवतेस ना रामा म्हणते की तुला कदाचित आवडत नसेल पण मला तर तू मैत्रीण म्हणवतेस आणि या घरात हक्काने सुद्धा राहतेस मग पाणी का नाही आणू शकत तू तेव्हा मुकादमांची सून या नात्याने मी तुला पाणी आणायला ना नाही सांगू ना शकत का तेव्हा म्हणते आणते मी पाणी पण एवढं ऐकवायची काहीच गरज नव्हती रामा जाते वेळेस रेवा म्हणते की पण मी तुला एक सांगू का काल तू आजारी असताना तुझी वट पौर्णिमा झाली पण मी केली बाबा वटपौर्णिमा साजरी माझ्या नवऱ्यासाठी म्हणते की पण तुझी वटपौर्णिमा मीच झाली तेव्हा रमा अक्षयमधले रमा आणि अक्षय जर वेगवेगळे झाले तर तेवढ्यात पाठी मागून सीमा तिथे त्या दोघींचे बोलणे ऐकत असते रेवा म्हणते की रामा तुझ्या गळ्यात मंगळसूत्र सुद्धा नाहीये तेव्हा मला तर खूप भीती वाटते जर काही विचित्र घडले तर तर इकडे सीमा विचार करते की रामा रेवा तुझे मनोधैर्य खचवण्याचे प्रयत्न करते तेव्हा प्लीज तू तु, तुझे मनोधैर्य ढासळू देऊ नकोस विचार करत सीमा म्हणते की रामा दे उत्तर आणि बाजी पलटव बाजी ढासळू देऊ नकोस हे ऐकून रामा रेवाला म्हणते की रेवा माझी वटपौर्णिमा मिस नाही झाली रमा म्हणते की हे आणि मी नवरा बायको आहोत तेव्हा आमची वटपौर्णिमा मिस नाही झाली तर यांनी पूजा केली काय आणि मी केली काय आम्ही तर एकरूप आहोत रमाचे ते उत्तर ऐकून रेवाला मोठा धक्का बसतो तर सीमा गालातल्या गालात, गालात खुश होऊन हसू लागते रमा म्हणते की माझी वटपौर्णिमा ना यांच्या रूपाने ती पूर्णच करून घेतली रेवा म्हणते की अक्षयने वट पौर्णिमा केली हे तुला माहीत होतं तर रमा म्हणते की हो आम्ही एकरूप आहोत ना एक रामा म्हणते रेवा तू चुकीचा विचार करतेस नवरा बायकोमध्ये अशा गोष्टी कधीच झाकलेल्या राहत नाही ते दोघं एकमेकांना सांगतातच रमा म्हणते की त्यामुळे रेवा तू माझी एवढी काळजी करू नकोस पण मला तुझं मनही मोडायचं नाही म्हणून मी उद्या वडाची पूजा करायला जाणार आहे रेवा म्हणते की तो देव आहे जरी आपण उशिरा गेलो ना तरी तो मनातल्या भावना समजतो आणि लगेच माफ करतो रमा म्हणते की आणि रेवा आता तुझा प्रश्न राहिला फक्त माझ्या मंगळसूत्राचा ना पण मी तुला सांगते उद्या हे स्वतःच्या हाताने मंगळसूत्र माझ्या गळ्यात घालतील तेव्हा रमा तेथून निघून जाते तर रमाकडे बघून रेवा विचार करते की रमा तू काय विचार करते साक्षीत काय तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घालणार अजिबात नाही कारण तू अक्षयच्या मनातून पूर्ण उतरलीस रमा इकडे ही ऐकत असलेल्या सीमाकडे म्हणले की आई जमलं का मला तेव्हा सीमा म्हणते की एकदम परफेक्ट आणि सीमा रमाच्या हातात हात देऊन तेथून निघून जाते इकडे रमा गेल्यानंतर रेवा विचार करू लागते की रमा आत्ता जे बोलत होती ना ते तर एकदम शॉकिंग होतं आणि रामामध्ये एवढा कॉन्फिडन्स कुठून आणि कसा आला तेव्हा विचार करते की पण मला नाही वाटत रमाचा हा कॉन्फिडन्स जास्त काळ टिकेल इकडे सीमा आणि खाली आल्यानंतर सीमा रामाला म्हणते की रामा तू आता हे जे काही वागतेस ना तेव्हा तुला कळेल की खंबीर वागल्याने आजूबाजूचे लोक कसे स्वार्थी असतात ते सीमा म्हणते की आता तुला कळेल तुझी मैत्रीण रेवा हिचं खरंच तुझ्यावर प्रेम नव्हतं ते आता एक पायरी झाली आता तुला अजून एक पायरी वर चढायची आणि नेक्स्ट प्लॅन काय आहे अक्षयचं मन तुला तुझ्या बाजूने आहे रामा सीमा म्हणते की यांचं मन वळवणं खूप अवघड आहे कारण तुमचा मुलगा ना खूप शिवट आहे सीमा म्हणते की तू सुद्धा त्याच्यासारखं हट्टी व्हायचं आणि त्याला विचारायचंच तू सुद्धा त्याची बायको आहे सीमा म्हणते की लग्न झाल्यावरती मुलांवर आईचा हक्क कमी आणि बायकोचा हक्क जास्त असतो सीमा म्हणते की वेडाबाई पुन्हा पूर्वीसारखं व्हायचंय रमा म्हणते की आई यांच्या मनात माझ्याविषयी खूप राग आहे आणि यांनी माझ्यासाठी मंगळसूत्र केलं ना त्याच्यावरून सुद्धा आमच्यात वाद झाला होता रामा म्हणते आणि मी त्यांना सांगितलं होतं की जोपर्यंत तुम्ही माझ्या गळात तुमच्या हाताने हे मंगळसूत्र घालणार नाही ना तोपर्यंत मी हे घालणार नाही तेव्हा सीमा म्हणते की मग तुला एका गोष्टीसाठी दुसऱ्या गोष्टीचा हट्ट सोडावा लागेल रामा म्हणते म्हणजे तर सीमा म्हणते की माझा अक्षय ना थोडासा हट्टी आहे त्याला जर एखादी गोष्ट करायची सांगितली ना तर तो मुळात करणार नाही सीमा म्हणते की लहानपणी अक्षयला घास भरवण्यासाठी मी प्लेट घेऊन त्याच्या मागे धावायचे अक्षय म्हणायचा नाही मी अजिबात जेवणार नाही तेव्हा सीमा म्हणते की मग जोपर्यंत आपलं बाळ जेवत नाही तोपर्यंत आपण कसं जेवायचं असा मी विचार करायचे आणि त्यानंतर मी एक आयडिया केली त्यानंतर मी त्याच्यास त्या ताटातील भात कालवला आणि त्याचा एक घास अक्षय समोर खाल्ला आणि म्हटले की अरे वाह काय गोड लागतोय हा घास ते बघून अक्षय म्हणायचा आई तू एकटी एकटी जेवतेस आणि मलाही जेवायचे आणि मग अक्षय जेवायचा ते तेव्हा तू जर त्याला सांगितलं की तू तुझ्या गाळ्यात मंगळसूत्र घाल तर तो अजिबात ऐकणार नाही पण तू जर त्याच्या नाकावर टिचून स्वतः जर मंगळसूत्र घातलं ना तर तो चिडेल रागावेल पण नंतर त्याचा राग शांत होईल आणि तो तुझ्या मनात घर करेल त्यानंतर रमा ही रात्री तिच्या बेडरूममध्ये येते आणि अक्षयला म्हणते की चला आपल्याला लुडो गेम खेळायचा आहे तर अक्षय म्हणतो आता वाजले की ती तर रमा म्हणते मला काहीच ऐकायचं नाही चला बरं तर अक्षय म्हणतो की मला खेळायचं नाही तू दोन मिनिटात तुझं आवरून घे तर रामा म्हणते मी सुद्धा ऐकणार नाही मला खेळायचंच तर इकडे रामा लुडोचा गेम मांडून अक्षयच्या बाजूने सुद्धा तीच खेळत असते आणि स्वतःच्या बाजूने सुद्धा तीच खेळत असते अक्षय ते सर्व बघत असतो तर रामा म्हणते की तुम्ही माझ्या समोर कधीच टिकू शकत नाही आणि मी तुम्हाला हरवय अक्षय म्हणतो एक नाही शंभर वेळा तू मला हरव आणि जिंक स्वतः अक्षय रागाने रामाकडे येतो आणि लुडोचा तो सर्व गेम बाजूला ठेवत म्हणतो की चला आता झोपायचंय खेळायचं नाही रामा म्हणते तुम्ही हारायला लागला म्हणून म्हणून तुम्ही हे सर्व केलंय अक्षय म्हणतो की माझ्या वाटेचा खेळ तू का खेळू शकतेस तेव्हा रमा म्हणते की मी तुमची बायको आहे तुम्ही माझ्या नावाने जर वडसावित्रीची पौर्णिमा साजरी करतात तर मी नाही का हे करू शकत रामा म्हणते ध्यान आता उत्तर तर अक्षय म्हणतो मला झोपायचंही त्यानंतर अक्षय झोपून जातो तर रामा पटकन अक्षयकडे ओरडतच येते आणि अक्षयला उठवते तर डचकत अक्षय म्हणतो काय झालं मला मिनी हार्ट अटॅक आला आहे रामा म्हणते की मला तुम्हाला एक सांगायचंय अक्षय म्हणतो बोल तर रामा म्हणते की काल तुम्ही माझ्यासाठी उपवास केला तर उद्या मी तुमच्यासाठी वटपौर्णिमा साजरी करून उपवास करणार आहे अक्षय म्हणतो तू वेडी आहेस का तुला बरं नाही आहे आणि तू उपवास करणार तर रमा म्हणते बाकी काही नाही माझं आता ठरलंय तर अक्षय म्हणतो की जा मग कर उपवास मला कशाला सांगतेस अक्षय म्हणतो की पण मला आता झोपू दे तर रमा म्हणते झोपा अक्षय हा झोपी जातो तेव्हा रमा पटकन अक्षयच्या कानात जोराने ओरडते तेव्हा अक्षय हा कंबल घेऊन झोपी जातो त्यानंतर दुसऱ्या दिवशी रमा तिचे आवरून वडाच्या झाडाकडे पूजा करायला जाते वडाच्या फेऱ्या मारून वडाला रमा ही हात जोडून म्हणते की या वर्षी वटपौर्णिमाला उत्साह नाही आहे आणि पोषक असे वातावरणही नाही आहे रमा हात जोडून म्हणते फक्त माझी एक इच्छा आहे यांच्या आणि माझ्यामध्ये जे रुसवे फुगवे आहेत ते फक्त तू दूर कर आणि यांच्या आणि माझ्यामधलं नाथं असं छान बहरू दे तेवढ्यात रेवा रामा अक्षय नावाचे ते मंगळसूत्र घेऊन तिथे आलेली असते आणि ते, ते मंगळसूत्र हातात धरत रेवा ही रामाकडे बघू लागते पण त्याच वेळेस पाठीमागून अक्षय तिथे आलेला असतो तेव्हा आता रेवाने आणलेले रामा अक्षय नावाचे मंगळसूत्र अक्षय रामाच्या गाळ्यात कसा घालतो आणि रेवाला कसे तोंड आपटून जमिनीवर पाडतो हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा